नमस्कार, मी गीता हळदणकर। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आता शेतीची कामं चालू झालेली आहेत आणि तुम्हाला माहितीच आहे की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन होतं आणि आता ते शिथिल करण्यात आलेलं आहे, त्यामुळे लोकांची घाई झालेली आहे कामं करण्यासाठी। तर आपण आत्ता काय पाहणार आहोत, चला प्रत्यक्षच पाहूया। नाही पण तुम्ही नाही ना केली यावर्षी भाजावळ? हे भाजावळ ना केलेलं आहे। हा म्हणजे लॉकडाऊन असल्यामुळे कोणी काही केलं नाही ना, आता डायरेक्ट। हा 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 हा। माणसांप्रमाणे गुरांनीही मळ्यात हजेरी लावली होती। नांगरणी करण्यास सुरुवात झालेली होती आणि पाऊस सुरू होण्याच्या आधी काम करण्यास लोकांची घाई झाली होती। ही आधुनिक नांगरणी खूपच सोयीस्कर आहे आणि एकटा माणूसही अगदी सहजपणे ही नांगरणी करू शकतो। सर्व ठिकाणी पावर टिलरच्या मशीनचा आवाज येत होता। पूर्वीचा नांगरणी करताना बैलांना हाकण्यासाठी माणसांचा येणारा आवाज कुठे ऐकू येत नव्हता, त्यामुळे काहीतरी चुकल्यासारखं वाटत होत। पॉवर टिलर मशीनमुळे एका रेषेत नांगरणी करता येते आणि ती झटपटही होते। भाजावळ करण्याच्या वेळेत लॉकडाऊन आल्यामुळे बहुतेक लोकांनी भाजावळ न करताच जमिनीची नांगरणी केली। यावर्षी कोरोनाचा प्रसार कोकणात झाल्यामुळे सगळ्यांचेच नुकसान झाले आणि टाइम टेबल चुकले। मळ्यामध्ये आपल्याला जो हिरवा पट्टा दिसतोय ते रान आहे, म्हणजेच चारा आहे। आणि हा चारा खाण्यासाठी गुरांची मज्जा झालेली आहे। पण एकदा का पेरणी झाली मग गुरांना मळ्यामध्ये प्रवेश नाही। सगळीकडे पॉवर टिलरने केलेली नांगरणी दिसत होती, पण मला कुतूहल होतं ते बैलाच्या सहाय्याने केलेली नांगरणी पाहण्याचं। बैलांच्या सहाय्याने केलेली नांगरणी आता आपल्याला क्वचितच दिसते। यंत्रांचा शोध लागल्यामुळे जशी माणसे बेरोजगार झालीत तसेच गुरे बैलही बेरोजगार झालेत, कारण त्यांचं काम आता यंत्र करू लागले। पॉवर टिलरच्या सहाय्याने या दळ्याची झटपट नांगरणी कधी झाली हे मला समजलंच नाही। नांगरणी केल्यामुळे माती पूर्णपणे मोकळी झाली होती। ही झाली आधुनिक नांगरणी। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजून आपल्याला पारंपरिक नांगरणी पाहायची आहे। आणि एक ठिकाणी मला बैलांच्या सहाय्याने केलेली नांगरणी दिसली आणि खूप आनंद झाला। अजून काही दिवसांनी आपल्याला ढवळ्या पवळ्या जीवाशिवाची जोडी दिसणार नाही, अशी नांगरणी आपल्या पुढच्या पिढीला भौतिक चित्रामध्येच पाहावी लागेल। हाच तो आवाज ऐकण्यासाठी मी उत्सुक होते। किती नयन सुख मिळते ना ही नांगरणी पाहण्यात। या वर्षी बहुतेक लोकांनी भाजावळ केली नाही,
कारण रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार झाला होता आणि जिल्ह्यात कडक लॉकडाऊन केला होता. भाजावळ नाही केली यावर्षी ना? नाही नाही पण भाजावळ करायला वेळच नाही ना मिळाला, त्यामुळे आता हे डायरेक्ट मध असं काढणार ना. आणि मग नांगरणी नांगरणी केली? अच्छा, नांगरणी करून मग नंतर तुम्ही हे काढताय ना? अच्छा अच्छा अच्छा, नांगरणी करून नंतर मग रान काढताय, कारण भाजावळ करायला मिळाली नाही ना लॉकडाऊन मुळे. भाजावळ केल्यामुळे मळ्यामध्ये जे रान उगवलेलं असतं ते भाजून निघतं आणि जमीन मोकळी होते. पण यावर्षी भाजावळ राहून गेली, त्यामुळे भाजावळ न करताच नांगरणी करण्यात आली आणि त्यानंतर रान काढण्यात आलं. अशा प्रकारे जमिनी मधून तण काढून हे असं एकत्र केलंय. तुम्ही पाहू शकता किती मेहनत करावी लागते. या वर्षी शेतीच्या कामात मदत करण्यासाठी कुणी बाहेरील व्यक्ती येत नाही, कारण कोरोनाची भीती. त्यामुळे आपले काम आपल्यालाच करावे लागते. आहे आता मी घरी चालले, तेव्हा आजच्या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटलं कमेंट मध्ये जरूर सांगा आणि लाईक आणि शेअर करा. आणि आमच्या चॅनल मध्ये नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय.